अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। टाटा पूर्ण करून द्या आणि दुसरं आम्ही सांगितलं त्यांना की मध्य प्रदेश ने जे आहे हा मध्य प्रदेश ने वोटर लिस्ट मध्ये प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये तिथला असलेले कोण पंचायत सरकारी जे काही रेव्हेन्यू यंत्रणा आहे त्यांच्याकडे गावागावातली जे वोटर लिस्ट आहे त्यांना माहिती आहे ह्या घरामध्ये कोण आहेत, वंजारी आहेत, विजयंती आहेत, दलित आहेत, मराठा आहेत, माळी माहिती आहे, तर ते तुम्हाला ते करून देतील। आमचं डिपार्टमेंटसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मदत करायला तयार आहे आणि त्यांनी ते 15 दिवसामध्ये मध्य प्रदेश तयार केलं असं तीसुद्धा माहिती जी आहे आपल्याला गोळा करता आली तर ते बघा त्यांनी जसं केलं त्यासाठी तुम्ही त्यांना विचारणा करा तुम्ही काय केलं, बँगलोरने काय केलेलं आहे, चेन्नईने काय केलेलं आहे याची सुद्धा तुम्ही माहिती घ्या आणि हे त्याप्रमाणे आपल्याला कुठे कोर्टात ते टिकेल अशा रीतीचं हे द्या। त्याच्यानंतर मी सांगितलं त्यांना की हे मुंबईसारख्या शहरामध्ये की म्हणजे असे काहीतरी आम्ही कानात ऐकलं होतं की बा हे परप्रांतीय वगैरे आहेत तर त्यांची मोजणी करायची नाही करायची काय करा, तर मी त्यांना सांगितलं की येणारे परप्रांतीय असतील मग ते त्याच्यामध्ये कुशवा आहे, कुर्मी आहे, विश्वकर्मा आहे, गुर्जर आहे, मणियार आहेत, सैनी आहे, जे कोणी आहेत ते सगळे येथे राहतात, त्यांना गव्हर्नमेंट सगळे सवलती देतं, मोफत घराची सवलत असेल तर त्यामध्ये असतात, मतदानाचा अधिकार त्यांना दिलेला आहे, राखीव जागांमधून सुद्धा ते निवडून येत आहेत, खासदार सुद्धा निवडून आलेले आहेत की त्या परप्रांतात असल्या तरीसुद्धा त्या इथे खासदार म्हणून राखीव जागेवर निवडून येतात। तसं ह्या लोकांची सुद्धा गणना जी आहे, यादव आहेत ते ओबीसी आहेत, सैनी आहेत ते ओबीसी आहेत, तर असे जे आहेत वेगवेगळ्या प्रांतातले त्यांची नावं वेगळी असतील पण ते ओबीसी आहेत त्यांचीसुद्धा माहिती घेणं आणि त्याप्रमाणे हा आकडा ठरवणं गरजेचं आहे। तर अशा रीतीने जे आहे आम्ही सांगितलं की आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे की ओबीसींना 27% आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्या दृष्टीने तुमचं सहकार्य अपेक्षित आहे हे आम्ही त्यांना सांगितलं। आता काल एक म्हणजे मला हे कळत नाही की आतापर्यंत म्हणजे हे जे सगळे आता आम्ही कायदे केले 2-3 त्याच्यामध्ये एक मान्यच करायला पाहिजे की हे कायदे करत असताना आम्ही विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब यांनासुद्धा विचारलं आणि खरं म्हणजे त्यांनीसुद्धा आम्हाला त्याच्यात मदत केली, राज्यपालांच्या सह्यासुद्धा त्या दोन्ही आमच्या ज्या अध्यादेश पण आहे किंवा ॲक्टवर ज्या आहेत त्या झाल्या, त्यांनी सहकार्य केलं। पूर्वीचे ज्या केसेस ज्या आहेत विकास गवळी तर बावनकुळे जे आहेत त्यांच्या मार्फत आम्ही ते विकास गवळींची सुद्धा चर्चा केली आणि त्यांना सांगितलं बा तुम्ही काय आता अडचणी निर्माण करण्यापेक्षा त्या पाठिया कमिशनरसमोर तुम्ही जा आणि सांगा तुमचं म्हणणं काय आहे, ते उगीच कोर्टामध्ये जाऊन असं अडवणं काही बरोबर होणार नाही, योग्य नाही होणार, त्रास होणार आपल्या ओबीसींना, तर ते थांबले। परंतु दुसरे राहुल वाघ कालचे जे केस केली हे दुसरे राहुल वाघ ते सुद्धा जळगावचे काहीतरी बीजेपीचे काही चिटणीस वगैरे ते आता तिथे गेले आणि त्यांनी ही कालची ती केस मांडली, हा जो विरोध केला आपल्या कायद्याला ते राहुल वाघ आणि इतर यांनी केले। आता मी फडणवीस साहेबांना सांगणार आहे की बाबा त्यांना आवरायला पाहिजे ना सगळ्या लोकांना, इकडे तुम्ही सगळे मदत करतात आणि तिकडे आपले लोक जाऊन विरोध करतात आणि मग अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात हे काही बरोबर नाही। हा एक भाग आजच्या याच्यामध्ये सगळे मुख्यमंत्री होते, त्यानंतर उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे होते, वडेट्टीवार होते, मुश्रीफ साहेब होते, चीफ सेक्रेटरी वगैरे सगळे होते,
कोर्टामध्ये काय होतं, आपल्या ऍक्टला चॅलेंज केलं होतं. सन्माननीय कोर्टाने काय केलं की बाबा ते ऍक्ट बाजूला ठेवा. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना इलेक्शन घ्या, मग इलेक्शन का नाही घेतलं? तर इलेक्शन कमिशनने सांगितलं की आमचे अधिकार त्यांच्याकडे घेतलेले आहेत आणि आता ते डिलिमिटेशन केल्याशिवाय इलेक्शन होणार नाही. अर्थात इलेक्शन कमिशनने आणखीन एक दोन ॲफिडेविट असे केले की पावसाळ्यामध्ये इलेक्शन घेता येणार नाही, परंतु त्याच्याकडे काही लक्ष दिलं गेलं नाही किंवा लक्षात आणून दिलं की नाही की मला काही कल्पना नाही. तर मग कोर्ट काय म्हणाले की ते म्हणाले मग 11/3/22 त्यांनी ऍक्ट केला आणि तू सुरू केलं ना, तुम्ही 11/3/22 तुम्ही जे काही काम केलं होतं तिथून तुम्ही पुढचे प्रोसेस सुरू करा आणि 2 आठवड्याच्या आतमध्ये ही प्रोसेस सुरू करा. तर आता याच्यात काय करायचं तर आता असं ठरलं की बा ठीक आहे, इलेक्शन कमिशन जे आहे तर त्यांना सांगितलं प्रोसेस सुरू करायला, तर ते प्रोसेस सुरू करू देतात ना प्रोसेस सुरू. पण मग अशी चर्चा झाली की अजून डिलिमिटेशन झालं नाही. इलेक्शन कमिशनने सुद्धा त्यांचं काम जे आहे तर ते पूर्ण करायचं असेल असं तर काय करता येणार नाही. आज मुंबईचं इलेक्शन होईल, उद्या सोलापूरचं होईल, मग 4 दिवसांनी 8 दिवसांनी कोल्हापूरचं होईल, असं पीसमिलमध्ये काही इलेक्शन होणार नाही. आणि ते तुमच्या मीडियामध्ये पण तुम्ही सांगितलं ना की मग आता हे सगळं पूर्ण करून पुन्हा एकदा डिलिमिटेशन वाढलेले हे सगळं जे काय असेल ते इतर हे तुमचे मतदार संघ वगैरे वगैरे आता तिथून मग ते सुरू केल्यानंतर जे वर्तमानपत्र आम्ही वाचलं की बा कुणीतरी असं सांगितलं की बाप पावसाळाच येतो मग नंतर त्याच्यामुळे आणखी काही दिवस आपल्याला जातील. तर आता हे सर्वस्व जे आहे इलेक्शन कमिशनवर जे आहे ते स्टँड घेतं आणि त्याप्रमाणे जे आहे सरकार त्यांना सहकार्य करेल. 2017 प्रभाग रचना जरी असली तरी काही ठिकाणी जे आमचे आम्ही नगरसेवक वाढवलेले आहेत, आमचा ऍक्ट आहे ना तो, नगरसेवक वाढवले आहेत, जिल्हा परिषद मेंबर वाढवले बरं, त्या ऍक्टला सुद्धा कोणी चॅलेंज केलेलं नाही आणि आमचा नवीन ऍक्ट हा सुद्धा विचार घेतला नाही. ऍक्ट रिमेन्स ना, आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये आणखीन काही जे काही प्रयत्न करता येईल ते प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या बरोबरच असाच ऍक्ट मध्य प्रदेशने केलेला आहे, त्याला सुद्धा काल आमच्या बरोबर त्या ऍक्टला सुद्धा चॅलेंज झालं, मग त्यांनी आज तारीख मागून घेतली, मग आज तारीख दिली. आता मध्य प्रदेश सरकारच्या वतीनं भारत सरकारचे मला वाटतं अटॉर्नी जनरल कोण तुषार मेहता हां ते उभे राहिले आणि मग त्यांनी मग सोमवारपर्यंत ते मी जे काही थोडंफार ऐकलं सोमवारपर्यंत त्यांनी वेळ मागितला. तर सन्मान्य कोर्टाने सांगितलं की सोमवारपर्यंत वेळ नाही, उद्या 2 वाजता परत आम्ही ते ऐकू. आता त्या तो निकाल काय होतो आहे ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. पण एक आहे की अशा रीतीने हा निकाल जर सगळ्यांना लागू झाला तर देशातल्या 54% लोकांचं नुकसान होणार आहे. कारण कुठलंही असं स्टेट नाही की त्याने हे जे इम्पेरिकल डाटा वगैरे काय गोळा केलेला आहे आणि तो ताबडतोब इलेक्शन घेऊ शकतो असं कुठलंही नाही. सगळे महाराष्ट्र जसा अडकला त्याच्याबरोबर मध्य प्रदेश कर्नाटक इतर सुद्धा हे अडकत चाललेले आहे. त्याच्यामुळं तुषार मेहता यांनी भारत सरकारच्या वतीनं इंटरव्ह्यून केलं असावं असं मला वाटतं. ते आता परत चर्चा करतात आणि ते हे पण पाहतात की मध्य प्रदेशचा पण काय निकाल आहे ते पण बघूया काय येतो ते, त्याच्यासाठी पण ते थांबले होते आज. कारण आम्हाला असं सगळ्यांना वाटलं की 11 सुरू झालं होतं ते, त्यांना परत 2 वाजेपर्यंत ते पोस्टपॉन केलं. 2 वाजता परत तुषार मेहता आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सोमवारपर्यंत वेळ द्या, तर त्यांनी त्यांना फक्त सांगितलं की उद्या 2 वाजता तुम्ही या. तर त्याच्यावर सुद्धा आता लक्ष आहे की काय काय होईल ते. तर एकूण परिस्थितीचा जो आहे अंदाज आम्ही तो घेतो आहोत आणि त्याच्यातून तसं काही मार्ग काढायचा तो आमचा प्रयत्न आहे. परंतु नाहीपेक्षा हा जो खेळ जे लोक करतात परत परत ह्या गोष्टीला चॅलेंज करणं सुप्रीम कोर्टात आणि महाराष्ट्र सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात
त्यांनी हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्र अडचणीत येतो, त्याबरोबर बीजेपीचे राज्य सुद्धा अडचणीत येत आहेत, देशातले सगळेच ओबीसी अडचणीत येत आहेत. हा विषय जर तुम्ही नेला नाही सुप्रीम कोर्टामध्ये, तर मध्य प्रदेश पण येत नाही, कोणीच येत नाही, मग आपापल्या पद्धतीने ते बरोबर करतायत, काम करतच होते. नाही, मी त्यांच्याशी बोलणार आहे. आता सुद्धा विकास गवळींच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी आणि आपल्या काय नाव चंद्रशेखर बावनकुळेंशी बोललो आणि त्यांनी त्याला घेऊन आले ते आणि त्याची समजूत घातली. पण हे राहुल भाग गेले तिकडे, आता ते राहुल गेले आम्ही काल राहुल भाग आहे, आता काय करणार, ते पण आम्ही सांगू. पण आता काय आहे, त्यांनी निकाल देऊन झाला तर मला अडचण दुखायचं वाटतं की एकीकडून जे आहेत बीजेपी सपोर्ट करते, ऍक्ट सुद्धा मंजूर करण्यासाठी खालच्या वरच्या सभागृहामध्ये बीजेपीने पाठिंबा दिला, गव्हर्नरच्या सह्या घेतल्या, त्याच्यानंतर जे आहे त्यांची काही माणसं अशी जातात सुप्रीम कोर्टामध्ये. हा विकास गवळी जर गेला नसता हे काहीच होत नाही. आता विकास गवळींना थांबवलं तर राहुल विभाग गेले. आमचं म्हणणं असं आहे की फक्त महाराष्ट्राचं नुकसान होत नाही बापा हो, हे सगळ्या देशाचं नुकसान होत आहे. ठीक आहे ना, हो आम्ही सुद्धा जे आहे अशी जर वेळ आली निश्चितपणे आम्हाला ज्या जागा लढवायच्या असतील तिथे ओबीसीच्या ज्या असतील त्या जागा त्याच्यावर आम्ही ओबीसीचे कॅन्डिडेट उभे करू. मागच्याच वेळेला ज्यावेळेला विकास गवळीचा हा निकाल आला त्यावेळेला ती चर्चा झाली, त्यावेळेला सुद्धा आमच्या बरोबर मध्य प्रदेश आणि इतर सरकारांचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला म्हणजे आम्ही जेव्हा मागितलं की एम्पिरिकल डाटा द्या, त्यावेळेला भारत सरकारने सांगितलं की तो अवेलेबल नाही, तो एम्पिरिकल डाटा ओबीसीचा नाहीच म्हणून सांगितलं. त्यावेळेला तुषार पवार साहेब होते, तुषार मेहता ते काय अटॉर्नी जनरल वगैरे ते होते भारत सरकारतर्फे, ते त्यांनी सांगितलं की नाही हा ओबीसी डाटा नाही. नंतर आम्ही अडचणीत आल्यानंतर ते महाराष्ट्र मध्य प्रदेश सरकार अडचणीत आलं, इतर सरकार आल्यानंतर ते मग आले आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं तिथे मांडलं की बाबा 4 महिने या सगळ्यांना द्यावं, म्हणजे वाढवून द्यावी, 4 महिन्यामध्ये आम्ही हे सगळं काम पूर्ण करतो आणि मग निवडणूक घ्यावी. मग त्यावेळेला ते झालं. आज परत महाराष्ट्र काल अडकला, मध्य प्रदेश आज अडकल्यानंतर आज परत भारत सरकारतर्फे तुषार मेहता आले. आमचं म्हणणं असं आहे की खरं आहे पंतप्रधानांनी आणि भारत सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हा ओबीसीचा प्रश्न जो अनेक वेळा सुप्रीम कोर्टामध्ये जे काही सांगण्यात आलं काय ते त्याच्या अपरोक्ष ते सोडून लोकांच्या भल्यासाठी पार्लमेंटने कायदे करून निर्णय घेतलेले आहेत आणि मग हा देशाच्या ओबीसीचा प्रश्न असेल आणि आहेच म्हणजे तर भारत सरकारने इंटरव्ह्यू करायला पाहिजे. मग काय अध्यादेश काढा, कायदा काढा, काय करायचं ते करा. माझी विनंती आहे त्या म्हणजे भाजपला सुद्धा सगळे राज्य अडचणीत येण्याऐवजी आपण या संदर्भामध्ये जर भारत सरकारनं एखादा अध्यादेश काढला आणि मदत झाली तर केवळ महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाला मदत होईल. चंद्रकांत पाटील सुद्धा हे सगळे आम्ही ऍक्ट वगैरे मंजूर करताना ते होते ना मंजूर करायला, फडणवीस साहेबांना सुद्धा विचारलं असं असं करतो, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला ना सगळ्या गोष्टीला. मग फसवणूक नाही तर काय करायला पाहिजे ते सांगा, तुम्ही सांगा ना. आम्ही तुमचं ऐकायला तयार, आम्ही तुमच्याकडे यायला तयार. मी तर गेलो ना एक दोन वेळा फडणवीसांच्या घरी गेलो, तुम्ही सांगा ना काय करा. तुम्हाला प्रेम आहे, तुम्हाला ओबीसीला आरक्षण द्यायचं असं म्हणता, मग तुम्ही सांगा काय करायला पाहिजे तर सांगा. आम्ही जे करतो त्याला तुम्ही पाठिंबा द्या, बरोबर आहे. आणि परत हे राहुल वाघ सारखे आणि असे लोक जातात आणि सगळ्या देशाला अडचणीत आणतात, काय करायला पाहिजे सर सांगा ना. फसवणूक नाही तर काय नीट म्हणजे काय करायला तुम्ही सांगा, किंवा काय करा. आमचं मन खुलं आहे, सरकारचं जे आहे तुमचं ऐकायला तयार आहे, काय करायला तेवढं सांगा, आम्ही करतो. ते काही सांगायचं नाही काय. आणि आपण सगळ्यांनी मिळून जे काही ऍक्ट मंजूर केले त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये जायचं आणि आपण अडकतो म्हणून सगळं देश अडकतो.